आणि एक महत्त्वाची बातमी, लोकशाहीमध्ये दादांच्या भूमिकेसोबत 80% लोक आलेले आहेत असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. 80% लोक दादांसोबत आले तर पक्ष चोरला का म्हणता असा सवाल सुनेत्रा पवार यांनी केला. सुनेत्रा पवारांकडून पहिल्यांदाच राजकीय भूमिकेवर भाष्य करण्यात आलेलं आहे. अनेक वर्षापासून आदरणीय पवारसाहेब सुद्धा सांगितले की व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. आपण संविधानाच्या गोष्टी सांगतो, लोकशाही आहे म्हणतो आणि रोज आपण लोकशाहीच्या गोष्टी ऐकतो. आणि लोकशाही जर असेल तर जेव्हा दादांनी ही भूमिका घेतली तेव्हा दादांबरोबर जी राष्ट्राच्या स्थापनेपासून असलेली मंडळी होती ती जवळजवळ किती टक्के त्याला बरोबर आली? 80% लोक आले. मग जर लोकशाही जर असेल आणि 80% जर लोक दादांबरोबर असेल आले असतील तर मग इथे पक्ष चोरला किंवा चोरून गेला किंवा चुकीचं वागलं असं कुठं प्रश्न आहे? मग आपण लोकशाहीच्याच जर गप्पा मारतो तर मग लोकशाही नक्की